महाराज गुरु 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 महाराज साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। कैलासराना शिवचंद्रमौळे फणीन्द्रमाथा मुकुटिदळारे कारुण्य सिंधु भव दुख हारी शंभो मजको नारी। सर्व मंगल मांगल्ये शिवी सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते।
तत्तुल्य वेगम् जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वादात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये वन्दे देवमापतिं सुरगुरुं वन्दे जगत्कारणं वन्दे पद्मं भूषणं मृगधरं वन्दे पशूनां पतिं वन्दे सुरेशशङ्कं वन्दे नयनं वन्दे मुकुन्दं प्रियं वन्दे भक्तजनाश्रयं च वरदं वन्दे शिवं शङ्करम् कर्पूरगौरं करुणावतारं सुन्दरसारं भुजकेन्द्रकरं सदावसन्तं हृदयारविन्दे भवं भवानि सहितं नमामि पाषाण विश्वनाथ
राजाराम पतित पावन सीताराम रघुपति राजाराम पतित पावन अध्यक्ष गोपाळरावजी देशमुख सर्व समिती सर्व कमिटी आयोजक संयोजक नियोजक सर्व भाई भक्तगण माता भगिनी आमचे भागवतकार विकास महाराज भजनी मंडळ सर्वांचं आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. शिव महापुराण आज चौथा दिवस आहे. शिवमहापुराणाची ही कथा आपण बऱ्याच ठिकाणी ऐकली असेल, श्रवणीय आहे, आचरणीय आहे. विशेष म्हणजे भगवान शिव हे शिव भगवंताचं चिंतन करणं फार असं अवघड आहे, कारण भगवंताचं एक ना अवघड जाणी पण आहे. आणि म्हणूनच आज आपण 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन करणार आहोत. आत्ताच ज्यावेळेस आलो आम्ही तर एक सुंदर असं या ठिकाणी बिल्व वृक्ष आहे, त्याखाली पिंड पण आहे. तर
दर्शन करून आलो. बिल्व वृक्षाच्या निष्ठ्या दर्शनम पर्शनम पापनाशन. बिल्व वृक्षाच्या झाडाजवळ जरी गेलं, वृक्षाला स्पर्श जरी झाला, तरी ब्रह्महत्याचं पापच नसतं. बिल्व वृक्षाच्या त्या ठिकाणी निष्ठ्या एक पान आपल्याला घेतलं, भगवान शंकराच्या पिंडीवर वाहिलं आणि तेच पान आपल्या मस्तकावरती ठेवलं तर सर्व संपूर्ण पापाचा नाश होतो. विशेष म्हणजे बिल्व वृक्षाच्या झाडाखाली पाणी टाकत असताना थोडं जरी सिंचन आपल्या डोक्यावरती केले तर जगातले जेवढे तीर्थ आहे तेवढ्या तीर्थाचं स्नान केल्याचं पुण्य मिळतं. एक पसा पाणी एक बिल्व दळ, एक पसा पाणी एक बिल्व दळ, सबकन में भगवान शिव का वास होता है. म्हणजे थोडक्यात भगवान शंकर सब कंकर में शंकर बसावा आहे. नर्मदामाईचा एक एक कण जरी आणला वाळूचा तर त्याच्यात भगवान शंकर प्रत्यक्ष आहे. आणि त्याची जर पिंड केली तिथं दिवा लावला. आपल्याला पार्थिव शिवलिंगाची पूजा माहिती आहे, पण अजून नर्मदेशचे शिवलिंगाचं बाळे वाळूच्या कण केलेले, जेवढे वाळूचे कण आहे तेवढे शिवलिंग धरायचे. लक्षात, कितीही अडीअडचण असेल, मनोकामना असेल, तर भगवती जगदंबा परंबा या ठिकाणी लक्ष्मी मातानं भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी आणि भगवान शंकर प्रसन्न झाल्यानंतर लक्ष्मी स्तन उत्पन्ने वास्तविक दुग्ध धारापासून या बिल्व वृक्षाची निर्मिती आहे. आणि म्हणून भगवान शंकरला ते अतिप्रिय आहे, अतिप्रिय आहे. भगवान शंकरला जर सर्वात जास्त प्रिय असेल तर बेलाचं पान. आवड तुला बेलाची शंकरा, आवड तुला बेला, आवड तुला बेलाची शंकरा, आवड तुला शिवालय बांधल्याचं पुण्य मिळत. किती? एक कोटी.
आपल्याला शिवालय बांधायला किती वेळ लागेल? फक्त एकच बिल्ल वृक्षाचं झाड आपण आपल्या दारात लावलं, लावून बघा. आपण बाकीचं तुळशी वृंदावन छान असतं, कारण ज्याच्या घरा पुढे तुळशी वृंदावन बिल्व वृक्ष आहे. हा तुळशी तुळशी जर सुकली तर समजायचं काहीतरी दोष आहे. तुळशी सुकू द्यायची घरा पुढे कधीच नाही, सुकून सुद्धा. तुळशी दारी तुळस हिरवी गार, तुळशीच झाड दारी तुळस हिरवी गार, संतांचा संसार आया बाबांचा संसार. विशेष म्हणजे आपण हे सर्व श्रवण करत असताना बिल्ववृक्षाचं जर महत्व सांगितलं तर जवळजवळ 2 तास लागेल पूर्ण, एवढं महत्व आहे. कारण एक बिल्व पत्र जरी वाढलं तरी कोटी कन्या महादानम एक बिल्व पत्र श्वार्प असं शिव पंचाक्षर मध्ये बिल्व वृक्षाचं फार वर्णन आहे. अखंड बिल्व पत्र म्हणजे जर पूर्ण एक बिल्व पत्र वाहिलं तर त्याचंही महत्व अलग आहे. आणि म्हणून जेणेकरून आपण आपल्या जीवनामध्ये बिल्व वृक्षाचं महत्व समजून घेतलं पाहिजे. भगवान शंकर अशी देवता आहे की चौराष्ट्र सोमनाथम च श्री शल्य मल्लिकार्जुनम उज्जैन्या महांकालम ओंकार ममलेश्वरम. 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन आपल्याला घ्यायचं आहे. म्हणून तुला फार एकदा कबीरजी असे दर्शन करून चालले, बादशाह समोर बसलेला आहे. बादशाहने सांगितलं, अरे एवढे लेट का झालास? काही नाही, म्हणजे तुळशीला पाणी घालायचं राहिलं, नमस्कार करायचं राहिलं. अरे आप लोग कहीं भी पानी चढ़ाता है और कहीं भी दर्शन ले लेते हैं, आपको कुछ समझ भी नहीं. नहीं नहीं, मैंने आम्च आई है तिला आम्मी नमस्कार करते. कबीरजी म्हणतात, बिरबल बादशाह म्हणतो, आपलं बिरबल म्हणतात बादशाहला. अरे ये त्याला राग आला की तुळशीचं झाड धरलं उठून फेकून दिलं. मग ज्यावेळेस पाहिलं, अरे आपण जे आपलं श्रद्धास्थान आहे राजाने तर आज उठून फेकून दिलं. आणि म्हणून अगौरव अशा पाहतोय पुढं. आणि मग काय, बिरबलाने पाहिलं आता काहीतरी लीला करावं लागेल. आपल्या तुळशी मातेचा अपमान रस्त्यानं चालले, रस्त्यानं चालले आणि एक आग्याचं झाड होत. कशाचं होत? गेल्यानंतर साष्टांग दंडवत केला. आग्या तुम्हाला माहित असतो, जर थोडा जरी लागला तर पूर्ण अंगाला आग होत. बादशाहने विचारलं, ये काय? अगो तू मात येईल की मेरा बाप आहे म्हणे. लक्षात घ्या, त्याला अजून राग आला. त्यांचे झाड उपटलं आणि खजवी करता येते सगळे, त्याच्या अंगाला फार असं हे झालं, फार चुंचून व्हायला लागली, फार त्रास व्हायला लागला. अरे क्या हो रहा है, मेरी माँ तो माफ कर सकती थी लेकिन मेरा बाप माँ नहीं कर सक माफ नहीं कर सकता. असं म्हणजे काहीतरी घडवायचं होतं.
वृक्षवल्ली आमासोय रे वंचरे दर्शन घेतलेली आहे कोणी हवा हवा धन्यवाद सोमनाथ समुद्राची किनारी फार सुंदर आहे सरदार वल्लभभाई पटेल यांनी ते उभारलेलं आहे इतकं पहाडी मंदिर आहे खूप सुंदर डोळ्याचं पारणं पुटतात सोमनाथला गेल्या पण का निर्माण झाले पडलं माहिती कोणी निर्माण केलं बरं ते देव महादेव तिथं कशासाठी आले कोणासाठी आले याचं चिंतन तर केलं पाहिजे चंद्राला 27 पत्नी होत्या कोणी दिल्या होत्या राजा दक्षाने 27 कन्या म्हणजे आपल्या स्वतःच्या 27 कन्या चंद्राला पत्न्या म्हणून दिल्या पहिले होतं आता एक सांभाळत नाही 27 कन्या होत्या किती 27 पण चंद्राचं एक असं झालं सगळ्याला जीव लावायला पाहिजे पण चंद्राने रोहिणी नावाच्या कन्याला जास्त जीव लावला म्हणजे त्या पत्नीवर त्याचा जास्त जीव 26 मध्ये थोडीशी वीरशा व्हायला लागली की अरे आपणही चंद्राशी विवाह केलेला आहे विवाहित झालेला आहोत चंद्रामध्ये भेदभाव का काय कारण मग सांगणार कोणाला लेख बिचारी दुःख कोणाला सांगेल लेख फक्त आपल्या बापाला सांगते दुसरं कोणाला सांगू शकत बाप तर बाप असत बाप काल आपण आई बघितली अगदी बाप किती अवघड असत समजा एक मुलगा आहे आई लहानपणी जर गेली तर बाप किती कष्ट घेतो त्याला डबा करून दे त्याला कपडे दे त्याचं सगळं लहानचं मोठं पण सगळं काम करतो जवळजवळ नको बाळा दुसरं लग्न करायला कारण याच्याकडं कोण पाहिजे लहानचं मोठं होतं मुलगा इतका बापाला वाटतं की शिक्षण करूया याला डॉक्टर बनूया आणि कर्मधर्म संयोगानं शिक्षण करत करत आले डॉक्टर बनवण्यासाठी मेडिकल कॉलेजला फी नव्हती भरायला म्हणजे बापाचं पात्र किती मोठं आहे याच्यावरून समजून येतं 5 रुपयेसुद्धा नाही 500 रुपयेने करायचं काय फिरत फिरत प्रत्येकाचं दार करून आला बाप चोळी पसरून बाबा मला उष्णी द्या मी देईन टाकेन पण कोणी द्यायला काय सुटी आणली म्हणतात आणि लेकराची फी भरली लेकरू डॉक्टर झाले डॉक्टर की करत असताना तिथंच त्यांच्याच शिक्षण संस्थेमध्ये चांगल्या डॉक्टर झालेल्या तिच्या शिकेचं लग्न झालं वर्ष 2 वर्ष खूप छान गुणगोविंदन गायचं मुलाला लहानपणापासून वडिलाचं एवढं प्रेम मिळालेलं होतं म्हणून मुलगा घरी आला की बापाच्या ताटाला ताट लावल्याशिवाय जेवत नव्हतं इतकं जिव्हाळा होता पण आता मग काय झालं एक दिवस वृद्ध अवस्था झाली थोडं खोकला यायला लागला खोकला कोणाला येत नाही वृद्धावस्थेत त्रास होतो जीर्ण शरीर कोणाच होत नाही कानपूर सोडून जातो सगळं सोडून जातं दूरदर्शन सोडून जातं हळूहळू सगळं सोडून जातं आपल्याला आपल्याला एक दिवस आपला आत्मासुद्धा सोडून जातो काय राहतं शरीर पडेल राहतं फक्त म्हणून थोडं जीर्ण झालेलं होतं शरीर खोकला आला की डॉक्टर म्हणायला लागले की बघा तुमच्या वडिलांनी तर पप्पाला खोकला येतो तुम्ही नका जेवत जाऊ त्यांच्याजवळ नका बसायचं मुलाच्या डोळ्यात पाणी आलं का अगं आई आज मला एवढं प्रेमाने सांभाळलं डबा करून दिला कस काय एवढे कष्ट केले ना आज माझ्यावर काय वेळ आली असं शेवटी ऐकल्यानंतर काही दिवसांनी तिने सांगितलंय नाही हे दिवसभर रात्रभर खोकत राहतात घरात नाही राहिलेले चांगले
हे पित्याने ऐकलं त्या मुलाच्या, रात्री 12 वाजताच निघून गेले, नको आपल्या मुलाला दुःख. निघून गेल्यानंतर एक दिवस असं उजाडला, एकच मित्र होता, त्या मित्राला सांगितलं मला तुझ्याकडे वॉचमॅन ठेव. वॉचमॅन राहिले आणि शेवटी शरीर जीर्ण होतं, एक चिठ्ठी लिहून ठेवली. काही दिवसाने मरण आल्यानंतर ती चिठ्ठी फक्त माझ्या मुलाला द्यायची आहे, मित्राला सांगितलं. म्हणून काही मरण आल्यानंतर ती चिठ्ठी त्या मुलाला दिली, मुलाने पाहिली, बाळा खूप संभाळलं तुला, पण तुझ्या पत्नीला नाही आवडलं मला घर सोडलं, वॉचमिनकी केली, परंतु एक सांगा वाटतं मनातलं मोकळकीने केली, पण तुला शिक्षणाला मेडिकल कॉलेजला पैसेच नव्हते, तर खोकला येण्याचं कारण, शरीर जीर्ण व्हायचं कारण तुला एकच सांगतो जाता जाता, की मी स्वतःची किडनी विकून डॉक्टरकडून ते पैसे घेऊन तुला शिकवलं होतं. म्हणून मात्र मुलगा ढळमोकळं रडायला लागला, दादा स्वतः ती डॉक्टरीन खाली बसली जागेवर, तिला अगोदर चिठ्ठी वाटली, तिला काही असं लिहिलेलं. बाबांना वडील गेल्यानंतर पश्चाताप होऊ देऊ नका, आई गेल्यानंतर पश्चाताप होऊ देऊ नका. एकदम माता एकदम पिता चरणी चारी धाम, आई वडिलाच्या चरणावर चारी धाम. पहिल्यांदा जर भगवान शंकराची तुम्हाला पूजा करायची असेल, भगवान शंकराचं तुम्हाला मंदिरात जायचं असेल, तर पहिल्यांदा आई वडील वळखा, आईचं दर्शन घ्या, वडिलाचं दर्शन घ्या, तरच भगवान शंकर तुमचं तांब्यावर पाणी अंगावर घेईल, नाहीतर नाही घेणार. पहिल्यांदा ही संस्कृती शिका, आई वडिलाला वळखायचं शिका. आई वडिलाला तुम्हाला माहिती आहे का, आता येईलच कथेमध्ये, येणारच 5-10 मिनिटांमध्ये, की काय सेवा केल्याने काय मेवा मिळतो. म्हणून चंद्राकडनं एकच पत्नीला जीव लावलं गेलं, ती म्हणजे रोहिणी. खूप बारकाईने लक्ष द्या. आणि मग पित्याकडे गेल्या, 26-26, दादा आम्हाला अजिबात जीव लावत नाही, आमच्याकडं बघतसुद्धा नाही, आमच्याशी बोलत पण नाही. दक्ष राजा आल्या, आल्यानंतर सांगितलं, अरे बाबा सगळेच तुला मी दिलेले आहे तुझ्या घरामध्ये, तू सगळ्यांना जीव लावला, हा तेवढ्या पुरते हा म्हणले. आणि चंद्रदेवाने जसं तसंच जावई बापू कधी कधी अवघड असतात ते, तसंच परत मग आला, परत निरोप गेला. मग दक्ष राजा आले आणि चंद्राला शाप देऊन टाकलं, जा चंद्रा तुला कुष्ठरोग होईल. चंद्राला पूर्ण कुष्ठरोग झाला, अंगातून पू पडायला लागलो, दुर्गंध सुटला. आणि मग चंद्राचे सगळ्या पत्न्या रडायला लागल्या, की दादा यांना तर पहिले बरे होते, पण तुम्ही शाप दिल्यामुळे आता एक कुष्ठरोग झाला, काय करायला पाहिजे. नारदजीने सांगितलं, भगवान शंकराची पूजा केल्याशिवाय, भगवान शंकराची आराधना केल्याशिवाय, पार्थिव शिवलिंगाचं पूजन करून तपश्चर्या केल्याशिवाय भगवान शंकर दुःख हरणार आहे, भगवान शंकर दया करणार आहे, दयाळू आहे, कृपाळू आहे, आणि तू महान महादेव आहे, त्यांच्या शरणांगतीला गेल्याशिवाय चंद्रा तुझा कुष्ठरोग जाणार नाही. म्हणून प्रभा क्षेत्रावरती चंद्राला इथं समुद्र आहे, स्नान केलं, सगळे देवदेवता तिथं आले, 26-27 राण्या भगवंताच्या पूजनासाठी तिथं बसलेल्या आहे, आणि 6 महिने पूजा चालू आहे. मीशमीशान निर्वाण रूपम विभो व्यापकम ब्रह्म वेद स्वरूपम, निर्विकल्पम निरेहम चिदाकाश मागा मासं देहम, निर्वाण रूपम विभो व्यापकम ब्रह्म वेद स्वरूपम विभो व्यापकम.
भगवान शंकर प्रगट चंद्राला आशीर्वाद देत आहे. चंद्रा एवढी छान पूजा केलीस, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. चंद्राने सांगितलं, देवा तुम्ही माझ्यावर प्रसन्न आहे, 6 महिन्यामध्ये तुम्ही माझी पूजा आज फुलाला आणली आहे. माझ्या अंगावर किती रोग आहे बघा. भगवान शंकराने सांगितलं आज तपश्चर्याने तो रोग निघून जाणार आहे. भगवान शंकराने कृपा केली, कुष्ठरोग निघून गेला. पण एक कर चंद्रा, अमुषापासून तर पौर्णिमेपर्यंत थोडा 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 वाढत पौर्णिमेला पूर्ण होशील, परत त्यानंतर तू परत 15 दिवस कमी कमी होते, तुझी कला परत कमी होईल, परंतु तुझ्या अंगावरती हा रोग राहणार नाही. विशेष म्हणजे चंद्रा तू सोम आहे, तुझ्या नावानं आज याच ठिकाणी अखंड वास्तव्य करीत राहील. आणि या ठिकाणी जे कुंड निर्माण झालं त्याला सोम कुंड नाव दिलं जाईल. जो कोणी येईल या ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेईल त्याचा पुष्करोग बरा होईल. भगवान शंकर अखंड प्रसन्न राहते आणि तुझ्याच नावानं पहिलं ज्योतिर्लिंग म्हणून या ठिकाणी चंद्रानं जे जे कार्य केलेलं आहे. बोला सोमनाथ एक दर्शन करून आले. आता कुठं गेलेलो होतो आपण? कुठं गेलो होतो? सोमनाथला. आता आपण एवढ्यात कुठं होतो? सोमनाथला. एक ज्योतिर्लिंग झालं दर्शन, दुसऱ्या ज्योतिर्लिंगाचं दर्शनाला जाऊया. सौराष्ट्र सोमनाथमच श्रीशैल्य मल्लिकार्जुन. मल्लिकार्जुन का नाव पडलं सगळ्याला माहिती माहिती ना? मल्लिका आणि अर्जुन दोन नाव पडलेले. भगवान शंकरानं या ठिकाणी पण केलेलं आहे खूप सुंदर, की जो कोणी पृथ्वी प्रदक्षिणा करेल त्याचं लग्न अगोदर होईल. म्हणून गणपती बाप्पा आणि भगवान शिव आणि पार्वती आलेले आहे. की तर आपण बनवलेले शिव पार्वतीला बोला, दोन खुर्च्यावर द्यायचं आणि गणपती बाप्पा प्रदक्षिणा आहे ती कार्तिक स्वामीला बोलवायचं आहे. फक्त अजून दैत्यराज येणार नाही. हां, मस्त सुंदर आहे चरित्र, खूप गोड आहे. भगवान शंकरानं आणि पार्वतीनं पण केलेलं. जो कोणी पृथ्वी प्रदक्षिणा करेल, कार्तिकी किंवा गणपती, दोघांचं फरक. आता गणपती बाप्पाने विचार केला, कार्तिक स्वामी मोरावर बसणार, भरकन ओढणार आणि पटकन माझ्या अगोदर येणार, त्यांचं लग्न अगोदर होणार. उंदीर फार आपला छोटा आहे, 1 लिटर दाबून पहा पेट्रोल कुठे संपून जाईल सांगता येणार नाही. आपलं जबरदस्त शरीर, त्याच्यापेक्षा उंदीर बाबा आपण दोघं थांबूया. दोघंही थांबलेले आहे, मस्त थांबले. विचार करताय, कारण जो छोट्याला जवळ घेतो तोच मोठा होतो. लक्षात घ्या, छोट्यातल्या छोट्या माणसाला जो मान देतो, गरीबातल्या गरीबाला जो मान देतो, अशाला देव मोठा करतो. गणपती बाप्पा छोट्यातल्या छोट्या व्यक्तीला म्हणजेच उंदराला जवळ घेतलेला आहे. आणि म्हणून गणपती बाप्पा महान आहे, मोठे आहे. गणपती बाप्पाने विचार केला आणि भगवान शिव आणि पार्वतीला नमस्कार केलेला आहे आणि तिथंच प्रदक्षिणाला सुरुवात केलेली आहे. सर्वांचे स्वागत करते.
गणपती बाप्पाचं आगमन आहे आणि एका बाजूला कार्तिक स्वामी. कार्तिक स्वामी पृथ्वी प्रदक्षिणाला गेलेले, म्हणजे कार्तिक स्वामीची फार मोठी प्रदक्षिणा आहे. आणि विशेष म्हणजे गणपती बाप्पा विचार करताय थोडस की आपण पृथ्वी प्रदक्षिणा करण्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा आपल्या आई वडिलांमध्येच विश्व सामावलेलं आहे. म्हणून गणपती बाप्पा आपल्या आई वडिलाला 3 प्रदक्षिणा मारत आहे आणि कार्तिक स्वामी सरळ सगळ्या लोकांना प्रदक्षिणा मारायला जायचं आहे. कार्तिक स्वामीला जाऊ द्या तिकडे बाहेर प्रदक्षिणा, पूर्ण प्रदक्षिणा कार्तिक स्वामी गणपती बाप्पाला इथं प्रदक्षिणा मारू द्या 3. तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ. गणपतीने आपल्या आई वडिलांमध्ये सर्व तीर्थ पाहिले. गणपतीने एवढं मोठं मान काय? भगवान शंकर विचारताय गणपती बाप्पा तुम्ही प्रदक्षिणाला नाही गेले. गणपती बाप्पाने सांगितलं तुमच्या चरणाजवळ सर्व पृथ्वीचा वास आहे. भगवान शंकर उठले, आई पण उठले आणि त्यांच्या डोक्यावरती हात ठेवला, आशीर्वाद दिला, जा तुला 1 नाही 2 पत्न्या झाल्या. 2 पत्न्यांचं संग लग्न लावलं. तिचं नाव आहे रिद्धी आणि रिद्धी सिद्धीच्या वरदया. गणपती बाप्पाच्या मुलं बाळ झाले तेव्हा ही आले. लक्षात घ्या, तेव्हा कार्तिक स्वामी आले. गणपती बाप्पा पाहिले तर मुलं खेळत आहे. त्यांच्या 2 मुलाचं नाव आहे, एक आहे शुभ आणि एक आहे लाभ. कार्तिक स्वामींनी पाहिलं, अरे इथं तर लग्न झालं, लेकरं बाळा झाले, याचा अर्थ कार्तिक स्वामीला प्रदक्षिणाला कमीत कमी 2-3 वर्ष लागले. तोपर्यंत तिकडून लेकरं बाळ खेळत आहे, आनंद आहे. मग मात्र कार्तिक स्वामीला राग आला. कार्तिक स्वामी लांब जाऊन बसलेले गेले तर डायरेक्ट श्रीशल्य डोंगरावर, श्रीशल्यांच्या डोंगरावर. आणि इकडं मात्र गणपती बाप्पा आनंदानं संसार घातलेला आहे. पण आईला आठवण आली की अरे आपले कार्तिक स्वामी गेले, दरवाज्यातून गेले तर परत घरी नाही आले. म्हणून भगवान शंकराला घेऊन माता पार्वती आपल्या लेकराला भेटायला निघाले. शेवटी तेही लेकरू आहे, आई ते आईच असते. आई त्या लेकराला भेटायला गेली, लेकरू अजून दूर पळून गेलं. दूर पळाल्यानंतर अशी कथा सुंदर सांगितलं जाते की आई स्वतः त्याला समजूत घालते आहे की बाळा आजपासून तुझ्यासाठी आम्ही इथं प्रगट झालो, इथंच राहू. मल्लिका नावानं पार्वती आणि अर्जुन नावानं भगवान शंकर ज्योतिर्लिंगाच्या रूपानं लेकरासाठी तिथं राहिले. म्हणून त्या ठिकाणी ते ज्योतिर्लिंग निर्माण झाले. ते दुसरं त्याचं नाव आहे मल्लिकार्जुन भगवान. शिव मल्लिकार्जुन, शिव मल्लिकार्जुन, हर हर फुले नमः शिवाय. नमः शिवाय, नमः शिवाय. Shiva, 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 Shiva
आणि कार्तिकीमुळं कोणतं ज्योतिर्लिंग निर्माण झालं? श्रीशैल्य मल्लिकार्जुन. आता आपण कुठेही सध्या मल्लिकार्जुनला कार्तिक स्वामीकडे गेलेलं भेटाय. मनाने तरी चला, पैसे द्यायची गरज नाही. काही काही जातं का आपलं? मनाने डोळे झाकायचे का? श्रीशैल्यम जरी पाहिलं नसेल तर आज आपण चाललंय कथेतून तिथं. म्हणजे हे बघा, लक्षात घ्या, कथेतून जरी वर्णन ऐकलं आणि तिथली कीर्ती ऐकली तरी त्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन घडतं हे तुम्हाला आज सांगतो. लक्षात घ्या, त्या ठिकाणचं महत्त्व सांगतो. ज्या ज्योतिर्लिंगाला जाऊन आल्याचं पुण्य मिळतं. आपण 12 ज्योतिर्लिंगाचं वर्णन करतो आहोत. म्हणून सोम अमावस्याच्या दिवशी त्या ठिकाणी भगवान शिव आजही आहे आणि पौर्णिमेच्या दिवशी पार्वती आहे. कार्तिक स्वामी खूप आनंद झाला. कार्तिक स्वामी तिथंच राहिले. कार्तिक स्वामीचं काही लग्न झालं नाही. झालं का? गणपती बाप्पाचं तर झालं. याचा अर्थ लक्षात घेण्यासारखं आहे की आपण आपल्या आईवडिलाला जर मान दिला, सन्मान दिला, तर त्रिभुवनात कीर्ती राहते. त्रिभुवनात आपल्याला पहिल्यांदा जर 33 कोटीमध्ये देवाचं दर्शन घ्यायचं असेल तर पहिल्यांदा दर्शन घ्यायचं तर गणपती बाप्पाचं. नेहमीला गणपती माऊली आदर्श ठेवला पाहिजे. म्हणून आपण या ठिकाणी बोला गणपती भगवान की जय, कार्तिक स्वामी की जय, पार्वती पते सर्वांनी दर्शन घ्यायचं कार्तिक स्वामीचं, गणपती बाप्पाचं, शिव पार्वतीचं. त्यांना जाऊ द्यायचं. जा आपल्या आपल्या स्थानावरती अजून आराम करा. ओम नम शिवाय, ओम नम शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय, श्री शैल्य मल्लिकार्जुनम उज्जैन्या महांकाल. उज्जैन नगरीत जाऊया. जे अवंतिका आहे सप्तपुऱ्यामध्ये एक आहे, तिथे एक देव पण आहे
काल भैरव पाहिलं तर मी, आणि त्याचं पिणं फार छान आहे. काल भैरव कोणी कोणी पाहिला? उज्जैनला जाऊन. वाहण्यात बरेच जण उज्जैनला जाऊन आले. उज्जैन या महांकाल महांकालेश्वर भगवान आहे तिथं. कालकाल महाकाल म्हणून भगवान शिव एकदा तरी उज्जैन नगरीला जाऊन या आयुष्यात. आपल्याला आपलं आयुष्याचं कल्याण व्हावं असं वाटत असेल तर एकदा काशीनाथ विश्वनाथ आणि उज्जैन. आपल्याकडे दोन तीन ज्योतिर्लिंग आहे. आपलं महाराष्ट्र भाग्यवान आहे. वेरूळ आहे, बरोबर आहे, त्र्यंबकला आहे. विशेष म्हणजे अतिशय महान त्र्यंबक राजा आहे. काय त्र्यंबक राजा? ज्योतिर्लिंग म्हणतात पण त्र्यंबक राजाला राजा म्हणतात. राजा महाराष्ट्रात येतो त्र्यंबक राजा. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनं उर्वारुकमेव वंदनान् मृत्युर्मोक्षमामृतात्. हा महामृत्युंजय मंत्र आहे. कोणता आहे? महामृत्युंजय मंत्र. मृत्युंजय मंत्र आणि महामृत्युंजय मंत्र याच्यातलं चिंतन आपण करू. आज बारा ज्योतिर्लिंग पूर्ण करायची, कारण कथा आपल्याकडे दोनच दिवसाची शिल्लक आहे आणि पुढं फार आपल्याला अजून काही सांगून द्यायचं आहे. उद्या मात्र जास्त घेऊ, परंतु आज ज्योतिर्लिंग तरी पूर्ण झाले पाहिजे. भाद्रा ज्योतिर्लिंगामध्ये आपण आता तिसऱ्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन घ्यायला चाललो, नाहीतर ते म्हणाल बाबा तुम्ही डोळे झाकले का तुम्ही जाऊन आले म्हणून तुम्हाला दिसतं पण आम्हाला काही दिसत नाही असं व्हायला गेलं. जर मनानं जर आठवलं तर देव दिसतो. म्हणून एकदा असं झालं, एक जणाने विचारलं बाबा मी कंजूस आहे. म्हणजे ठीक आहे, मी काहीच देऊ शकत नाही देवाला, पण देवाकडून खूप घ्यायची इच्छा आहे मला. देवाला मी देणार नाही. विचार केला बघ आता एकानी की बघ ठीक आहे काही देऊ नको, पण एक काम कर, मानस पूजा कर. काय पूजा कर? मानस म्हणजे मनाने करायचं. समजा देवाला स्नान घालतोय, गंगेवर जायचं सकाळी सकाळी, डोळे दाखवून बरं का जायचं नाही. गंगेवर गेला, डुबकी मारली. आता गंगेचं महत्व वेगळं आहे. गंगेवर गेल्यानंतर आपल्या पहिल्यांदा तीर्थाय नमा तीर्थाय नमा तीर्थाय नमा असं तीन वेळेस म्हणावं लागतं. मग गंगेला स्पर्श करून मग उजवा पाय टाकावा लागतो. गेले बुडकून नाही, गंगेचं परवणी घ्यावं लागतं, नमस्कार करावा लागतो. मग ती आपले दोन पाय अगोदर पडतात. याचा अर्थ भगवान विष्णूच्या चरणातून निघालेले, अंगुठ्यातून निघाले म्हणून दोन पाय. त्याच्यानंतर आपण डुबकी मारतो भगवान शंकराच्या जटेतून निघाली. जटा गंगा, जटा म्हणजे इथून निघाली आपल्या डोक्यावरती आली. त्यानंतर तीच गंगा आपण आपल्या लोट्यात भरून चालतो. ब्रह्मदेवाच्या मंडुलातून निघाली म्हणजे आपल्याला तिन्ही अवस्था आहे. पाय दोन्ही आपले बुडाले, नंतर डोक्यावर आली, नंतर तेच कमंडलूत घेतली म्हणजे ब्रह्मदेवाच्या कमंडलूतून, भगवान शंकराच्या जटेतून आणि भगवान विष्णूच्या चरणापासून ही गंगा निघाली. म्हणून आपण स्नान करताना एक मर्यादा असते, कपडे धुवायचे नाही, गंगेमध्ये गुळणी करायची नाही, साबण लावायची नाही. आणि महिलांनी जायचं तर कमीत कमी फक्त गुडघे इतक्या पाण्यात जायची परवानगी आहे स्नान करताना, आणि तिथंच डुबकी मारायची आहे. खूप 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 आपल्याला खूप पाण्यात नाही, मर्यादा खूप. नर्मदा मायेचं केव्हा दर्शन करावं, गंगा मायेचं केव्हा स्मरण करावं. वाचे म्हणता गंगा गंगा पाहू जाता गंगा द्वारा.
आणि गेला गंगावर डुबकी मारून आल्या, पाणी भरून आला, असं डोळे झाकताच पाणी भरून भगवंताला स्नान घालताय. भगवंताला दुधाचं नैवेद्य दाखवण्यासाठी दूध ठेवलेलं आहे, विकत घेतलेलं नैवेद्य म्हणून त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकताय. देवाला नैवेद्य दाखवायला बरं झालं, आजची पूजा झाली. दररोज करता 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 त्याचं मन लागायला लागलं. दररोज स्नानाला जायचं, दररोज दुःख ते भरून आणायचा, देवाला स्नान घालायचं, देवाला नैवेद्य दाखवायचं. एक दिवस त्याचं ध्यान लागलं. ध्यान लागता 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 स्नान करून आला, दुधाची नैवेद्याची ही ठेवली, तिळ ग्लास ठेवला, म्हणा वाटी ठेवली, आणि त्याच्यात साखर टाकायला गेला. तर त्याच्यातून ध्यानात जरा चिमूट भर पडायची तर मूठ भर साखर पडली. ध्यानात तेवढ्या वेळात पटकन ती साखर काढायला गेले. देवाने म्हणलं, अरे बाबा कमीत कमी भल्या माणसा तेवढी तर पडू दे, तू देऊ राहिला का? त्याने सांगितलं, देवा तू माझा हात धरला तर सोडायचा नाही. लक्षात घ्या, माणस पूजेनं भगवंत कसा प्रकट होतो. माझ्या मनाची गर माझ्या महांकालेश्वर उज्जैनच. महांकालेश्वर उज्जैन नगरी कोणाची? विक्रमराजाची. आणि तिथं शनिदेवाचंही महत्व आहे, कारण ती तीन पीठ, साडेतीन पीठापैकी एक पीठ शनिदेवाचं पण तीर्थ आहे. फारच छान आहे. नवग्रहाचं मंदिर आहे, शनिदेव पण आहे, मंगळाचं सुद्धा स्थान, ज्याला मंगळ आहे ज्याच्या पत्रिकेत, तर तिथं मंगळाची पूजा केली जाते. मंगळ ग्रहाचं मंदिर पेशल आहे, एकदम सुंदर आहे. तिथं फक्त निश्चित दर्शन केलं तर मंगळ दोष निघून जातो, म्हणून मंगळाचं पण स्थान तिथं आहे. आपल्या शिप्रा नदीच्या किनारी आहे, खूप सुंदर आहे. कमीत कमी एक दोन दिवस राहावं लागतं तिथं, तेव्हा पूर्ण उज्जैन नगरी पाहायला भेटते. राजा आहे, चंद्रसेन नावाचा राजा आहे तिथं, आणि तो प्रदोष व्रत करतो. हे बघा, एकादशी आणि प्रदोष दोन उपास कायम करतात. एक शनी प्रदोषने पुत्र संतान, मंगळवारचा प्रदोष भूम प्रदोष म्हणतात, सोम प्रदोष सोमवारच्या प्रदोषला म्हणतात, आणि प्रदोष करणाऱ्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊन सगळे दोष नाहीशोत. पत्रिकेत जरी दोष असेल तर प्रदोष करावा. प्रदोष धरल्याने आपल्याला आपल्या लेकरा बाळाचं सगळं तर चांगलंच होतं. पण आता प्रदोषचं हे नाही, उद्या सांगूया. रुद्राक्षाचं महिमा उद्या सांगणार आहे. रुद्राक्ष का घालावं, किती मुखी विद्यार्थ्यांनी किती मुखी घालावं, महिलांनी किती मुखी घालावं, पुरुषांनी. आपल्याला काही एक मुखी भेटू शकत नाही, पण दोन मुखीपासून सर्व भेटतात. दोन मुखीपासून 14 मुखीपर्यंत रुद्राक्ष असतात. रुद्राक्षाचा महिमा उद्या आम्ही आता घेऊन येणार आहे. ज्यांना ज्यांना रुद्राक्ष पाहिजे असे, कारण कमिटी समिती म्हणजे बाबा काही करा रुद्राक्ष वाटायचे, तर त्यांच्यासाठी मिळणार आहे. आणि तर जवळजवळ 2-2, 4-4, 5-5 हजार रुद्राक्ष तसेच वाटून दिले प्रत्येक कथेमध्ये. आणि ह्या समितीत जर असेल तर त्यांनी पण असे एक एक रुद्राक्ष या भक्ताला दिले तर बरं होईल. बरोबर आहे का नाही? त्याचं काही ना मोल घेता, एक एक रुद्राक्ष वाटला पाहिजे समितीने. खरा काय करायचं ते एक रुद्राक्ष यांना भेट द्यायचं. त्याच्यात जर पाणी टाकून पिलं मुलांसाठी आपल्या घरात, आणि रुद्राक्षाचं जर इथं दोन्ही हृदयाच्या मध्ये जर रुद्राक्षाचा स्पर्श केला तर त्याला कधी हार्ट अटॅक येत नाही, त्याला रक्तदाबाचा कुठल्या प्रकारचा रोग होत नाही, आणि रक्त कायम शुद्ध असतं. म्हणून रुद्राक्ष हा परिधान केलाच पाहिजे. स्त्रियांनी केलं पाहिजे, पुरुषांनी केलं. अहो एवढंच काय, त्या एकीने तर आपल्या माकडाला रुद्राक्ष घातले. बरोबर आहे का नाही? 11 वाचला तुम्ही हा, तर सगळ्याच काढल्या जा. माकड जर रुद्राक्ष घालते तर हे माकड आजकालचे आपले उड्या मारणारे.
घातला पाहिजे, रुद्राक्ष परिधान केलाच पाहिजे. आणि म्हणून त्याचं उद्या रुद्राक्षाचं महत्व सांगणार आहे. आणि उद्या थोडस जास्त काही अजून जरी आम्ही थोडस बाहेर गाई पारित्र्याच्या प्रतिष्ठेला जाणार असून परत राईट 4 वाजता येणार आहे. आणि म्हणून एक ब्राह्मण आहे, त्याला 3 मुलं आहे. आणि 3 मुलं असताना भगवान शंकराची घरात पूजा आहे. एक पार्थिव शिवलिंग बनवलेलं आहे. राक्षसानं सर्व मात केला, सर्व ग्रंथाची होळी केली, ब्राह्मणाचे यज्ञ बंद करून टाकले. जिथं नमशिवाय म्हणणार असेल, रामकृष्ण म्हणणार असेल, त्याचं मूक दाबून टाकलं. सर्व संत संत महंत युवती साधक सगळे सज्जन त्राहिमान त्राहिमान झाले. भूतलावरून सगळं सोडून निघून जायला लागले. कुठेही मंदिरात पूजा होत नव्हती, यज्ञ याग बंद पडले होते, रक्तचर्मध्ये होऊ लागले होते. एवढा अत्याचार करणारा तो राक्षस ज्या वेळेस त्या उज्जैन नगरीमध्ये प्रवेश केला, तर त्या उज्जैन नगरीचे 3 लेकर ब्राह्मण देवतेचे आणि ते पूजा करत होते. पूजा करत असताना हा आला, आतमध्ये प्रवेश केला. यांनी ध्यानातून बाजूला झाले आणि एक लक्षात घ्या, आपण जर ज्या वेळेस पूजा करतो ती पूजा सोडून मध्ये चुकायचं आहे. काही केलं साहेब चा अन्ना कुठली लगेच उठून जात माळ जपताय. काही काही 2-3 महिने शिल्लक राहत्या आणि लगेच आपण उठून जातो. नाही 11 तर माळी जपा तुम्ही दररोज. नाही काही तर किती माळी दररोज 11 माळी जपा, सकाळी आणि संध्याकाळी. जास्त नका करू, 1-8 जपायला वेळ नसेल. 11 माळी जपल्या पाहिजे, दररोजच्या जपल्या पाहिजे. काही झालं तरी चालेल, पण 11 माळी ओम शिवाय ओम शिवाय ओम शिवाय ओम शिवाय करेल. पुरुषांनी नमशिवाय 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 ओम नमशिवाय म्हणून 11 माळी जपायला काय वेळ झाला. सगळ्या विघ्नाचा नाश व्हावा असं वाटत असेल तर सकाळी 11 माळी जपून भगवंताला नमस्कार करून ध्यान 2 मिनटं लावून घराच्या बाहेर निघा. तुम्ही कुठेही गेले तर यशस्वी होऊनच याल. आपूस तुमच्या पदरात पडणार नाही. म्हणून उपासनेला दृढ चालावे, उपासनेला दृढ चालावे, पूजा चालताना आला राक्षस. तेवढ्या तलवार मानेवर येणार तर महांकालेश्वर जे निर्माण झाले, प्रगट झाले. आणि सगळ्यांनी जे जयकार केला, बोला महांकालेश्वर भगवान की जय. राक्षसाचा एक पास भगवान शंकराचा बाहेर आला, राक्षसाचा राख झाली. कोणी कोणी म्हणत भगवंत स्मशानातली राख नाही, असं नाहीये. राक्षसाची राख झाली पिंडीवरती. भगवान शंकराची भस्म असं टाकत काय सांगा, पाहण्यासारखं आहे. तिथं जर तुम्ही सकाळच्या आरतीला गेले, त्याला भस्म आरती म्हणतात, डोळ्याची पारणं फुटून जाल तुमची. एवढी महांकालेश्वरासारखी पूजा त्रिभुवनात कुठं नाही आहे. अशी सुंदर पूजा महांकालेश्वराची. दररोजच ते श्रृंगार जर पाहिलं तर डोळ्याचे, आत्ता लोक श्रृंगार करायला लागले महादेवाला. फक्त एक महादेवाचं तिथं. आणि म्हणून चंद्रसेन नावाचा राजा होता, प्रदोष करत होता. आणि त्याच्या गळ्यामध्ये असा सुंदर असा मणी, एक चिंतामणी देईल होता. आणि तो इतका प्रकाश द्यायचा आणि तो मणी काही मन सोनं द्यायचं. म्हणून सगळ्यांचं मन त्या राजाकडे आकर्षित झालं आणि त्या राजावर स्वारी करण्यासाठी सगळे राजा आले. त्या महांकालेश्वराची पूजा करत होता. तेवढ्यात एका मुलाने पाहिलं की अरे राजाही पूजा करतो. म्हणून त्यांनी छोटस एक आपल्याला दगड पाहिला. त्याच्यात तर पंचामृतही नव्हतं. पंचामृत का घालावं, दूध दुधाने काय भेटतं, तूप नुसतं देवाला लावल्याने काय भेटतं, नुसतं दहीच लावलं तर काय काय भेटतं.
नुसतं साखरच वाहिली तर काय, नुसतं मधच वाहिलं तर काय भेटतंय, उद्या विचारच, उद्या सांगेल, नक्की सांगेल, लक्षात घ्या. आणि म्हणून ज्यार्थी एवढं सुंदर पूजन चाललं त्याचं, यजमान ताक तिथं मातीच टाकायचा, दूध टाकलं बरं का देवा, तिथं परत बेलाचं पान नसलं का, परत तिथल्या कार्यक्रम देवा बेलाचं पान वाहिलं बरं का देवा, असं करता करता त्या मुलाची पूजा वाढत गेली वाढत गेली. एक दिवस 12 वाजले आणि त्या मुलाचं ध्यान लागून गेलं भगवान शंकरात. आईने हात मारले, बाळा अरे जेवायला चाल ना, काय करतोस तिथं, लेकरू पूर्ण ध्यानमग्न होऊन गेलं होतं. भगवान शंकराच्या ध्यानात अवस्थेत इतकं मग्न झालं, इतकं मग्न झालं, त्याला काही सुचत नव्हतं. आई कारण लेकराला वडील नव्हते, गरीब होती, खूप गरीब होती, एका झोपडीत राहत होती. आली, दोन थापडा मारल्या, ती पूजा अशी फेकटून दिली आईनं. मुलाने ती पूजा पाहिली, अजून विशुद्ध पडलं, आई निघून गेली. तुला जेवायला सांगतो रात्रंदिवस ते देवाच्या मागे लागला, पूजा करतोस तुला कळत नाही. आई निघून गेल्यानंतर भगवान शंकर त्या ठिकाणी प्रगट झाले त्या मुलासाठी. आणि भगवान शंकर प्रगट झाल्यानंतर रत्नजडीत असं मंदिर आपाप निर्माण झालं, सुंदर मंदिर. आणि त्या मुलानं महादेवाकडं पाहिलं, आपल्या झोपडीकडं पाहिलं, तिथं झोपडी नव्हती, सुंदर महाल तयार झाला होता. आईला सोन्याच्या रत्नजडीत हिऱ्याच्या पलंगावर आई पड झोपलेली दिसली. महादेवाला नमस्कार केला, आई हळूच उठते, आपण किती मोठ्या महालात आहे, लेकरांनी पूजा केली, प्रसाद मला मिळाला. आई तिथून आली, महादेवाला तिने नमस्कार केला, मला क्षमा असावी, माझी चूक झाली, माझ्या लेकरांना आज एवढी मोठी. त्यावेळेस सगळ्या राजांना कळालं, लेकरासाठी महादेव प्रगट झाले. राजे येऊन सुद्धा त्या राजाच्या मनाची अपेक्षा सोडून दिली आणि भगवान शंकराच्या चरणी मन लावलं. भगवान शंकर ज्योतिर्लिंगानं त्या ठिकाणी प्रगट झालं, त्यांचं नाव आहे महाकालेश्वर भगवान. लिखने वाले को भगवान कहते पाचवं ज्योतिर्लिंग आहे. दोन तीन ज्योतिर्लिंग दर्शन करून घ्यायचं, कमीत कमी पाच तर झाले, पाच सहा झाले पाहिजे, उद्या सहा. पण एक लक्षात घ्या, महाकालेश्वर दर्शन झाल्यानंतर आपण म्हणा परत सौराष्ट्र सोमनाथमच श्री शैल्य मल्लिकार्जुनम उज्जैन्या ओंकार ओंकारेश्वर कोणी कोणी पाहिलं, चला सुंदर, अतिशय सुंदर ओंकारेश्वर, छान वाटते.
कितीही थकून आलं नर्मदा माई दुबकी मारलं का आईची भेट इतकं गोड आहे नर्मदा मैयाचं पाणी बरं बरं पिऊन घ्या आई एवढी आशीर्वाद देते जसे एखाद्या लेकराचं असं हात फिरवत असं नर्मदा मैया आहे काय नर्मदा मैया आहे तुम्हाला काय सांगू वर्णनच होऊ शकत नाही भगवान शंकरांनी तपश्चर्या केली म्हणून तो थेम पडला मनस्फूर्ती आहे ती आवडती आहे भगवान शंकराची डोळ्यातून निष्ठ एक पाणी पडलेलं आहे रुद्राक्ष तयार झाला रुद्राक्ष म्हणजे अक्षय म्हणजे रुद्राक्ष काय काय सांगायचं म्हणून रुद्राक्ष भगवान शंकराच्या जटेत जटेची किंमतच कळाली नाही आपल्याला जटा काय भगवान जटाधारी पार्वती म्हणजे देवा 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 म्हणजे काय आपल्याला एक घर बनवा ना अरे पार्वती जायला आपण बरं आहे कैलास के निवासी नमो बार बार हो नमो बार Thank you.
सुरे येतो आहे आणि कार्तिक स्वामी दोघांचं युद्ध आपल्याला बघायचं आहे. खूप सुंदर Thank you.
कार्तिक स्वामीनं तारकासुराचा वध केलेला आहे. बघा, भगवान शंकराचा शुभ विवाह झाल्यानंतर कार्तिक स्वामीचा जन्म, आणि कार्तिक स्वामीचा जन्म झाल्यानंतर कार्तिक स्वामीने तारकासुराचा वध केला. आपण सर्वांनी साधना विनाशाय धर्म संस्थापनार्थाय संभवाने युगा युगाला देव एक ज्योतिर्लिंग बघण्यासाठी अजून वेळ आहे आपल्याकडे 5 ते 10 मिनिट. 5 ज्योतिर्लिंग तरी पूर्ण करून या. करायचे का? चालेल ना. हरिपाठाचा वेळ झाला तरी पण हा 5 ज्योतिर्लिंग तरी पूर्ण दर्शन होईल तेवढं. ओंकारेश्वर स्मरण करायचं आहे. तुम्हाला माहिती आहे 2 पर्वत आहे, एक विंध्याचल आहे, एक मेरू पर्वत आहे. नारदाने विंध्याचल पर्वताला सांगितलं की अरे विंध्याचल, मी सहज आलो तर तुझी उंची फार छोटी आहे. मेरू पर्वत असा आहे की तो पृथ्वीपासून तर आकाशापर्यंत उंची आहे. विंध्याचलला मनातल्या मनात थोडस खंत झाली आणि त्याने तपश्चर्याला ओंकारेश्वराच्या पवित्र पावन भूमीमध्ये सुरुवात केली. 1 दिवस 2 दिवस 10 दिवस असे 6 महिने 6 वर्ष पूर्ण झाले. आणि त्या ठिकाणी भगवान शंकर विंध्याचलसाठी प्रगट झाले. काय पाहिजे तुला? भगवंताने ओंकार स्वरूपामध्ये प्रगट झालेले असल्यामुळं आणि या ठिकाणी भगवंतानं काही आपला आविर्भाव पलीकडच्या बाजूने टाकला. इकडं ओंकार आणि त्या बाजूने ममलेश्वर, 2 ज्योतिर्लिंग आहे. ओंकार ममलेश्वर विंध्याचलच्या तपश्चर्येनं प्रसन्न झाले आणि सगळ्यांनी जे जे कार्य केला बोला ओंकारेश्वर भगवान की जय. ओंकार ममलेश्वरम सौराष्ट्र सोमनाथम च श्री शल्य मल्लिकार्जुनम उज्जैनिया महांकाल ओंकार ममलेश्वरम केदार हिमपुष्टे डाकिन्य भीमाशंकर. आपले एक केदारनाथ नर नारायणाने त्या ठिकाणी खूप खूप सेवा केली. बद्री म्हणजे जो जाय बद्री कबे नाही उद्री, फार सुंदर सांगितले चिंतन. तपश्चर्या करताना भगवान शंकरांना त्या ठिकाणी दर्शन दिलं नरनारायणाला. नारायणाने दर्शन घेतल्यानंतर भगवंताची ती पिंड केलेली होती पार्थिव शिवलिंगाचं पूजन. भगवान शंकर केदारनाथाच्या रूपातून त्याच ठिकाणी विराजमान झाले आणि नारायणाच्या तपश्चर्यानं भगवंत प्रसन्न झाल्यानंतर आशीर्वाद देऊन ज्योतिर्लिंगाच्या रूपात निर्माण झाले. म्हणून त्या ठिकाणी केदारेश्वर नर्मद आपल्याला नाव द्यायचं आहे. केदारेश्वर भगवान की जय. डाकिनी भीमाशंकर, डाकिनी राक्षसी आहे, जंगलात राहते आहे. भीम नावाचा तिला मुलगा झालेला आहे.
तो भी कुंभकर्णापासून झालेला आहे. कारण कुंभकर्ण वनात फिरत असताना तिच्याशी लग्न केलं, कारण तिचा पती गेलेला होता. लग्न करून त्या म्हणजे भीमापासून आपलं कुंभकर्णापासून जो मुलगा झाला तो भीम, आईला विचारलं, आई आपल्याला कोणीच नाही, तू एकटीच इथं. त्याने सांगितलं राम राजा आला, त्यांनी तुझ्या वडिलाचा नाश या ठिकाणी त्यांच्या हातून झाला, मृत्यू आला, आपल्याला कोणीच नाही. म्हणून भीमाने एवढी तपश्चर्या केली, एवढी तपश्चर्या केली, खूप तपश्चर्या केली भीमाने. आणि ब्रह्मदेवाने असं वरदान दिलं की भीमा जा, तुला या त्रिभुवनात विजयी आहात तू. भीमाने सर्वांचा नाश करायला सुरुवात केली. आणि मग काय, एक सुतीश नावाचा सुंदर असा राजा होता, भगवान शंकराचा असीम असा भक्त होता, जेलमध्ये टाकलं, त्यांनी त्या ठिकाणी पार्थिव शिवलिंग बनवलं. पत्नीला सांगितलं बघ, आपल्यावर भगवान शंकराची पूर्ण कृपा आहे, आपण श्रद्धा ठेवून पूजा कर, आपल्याला तो राक्षस सहज करणार नाही. भीमाला कळालं याला काहीतरी मंत्रतंत्र येतात ह्या राजाला, आणि कोणीतरी पूजा करतो. तो आतमध्ये आला आणि तलवार घेतली आणि त्या राजाला मारणार. प्रकट झाला भीमा शंकर भगवान, तलवार खाली पडताच ज्योतिर्लिंग त्या ठिकाणी भगवान शंकर ज्योतिर्लिंगातून त्या भीमाला सांगितलं. भीमाने सांगितलं बाबा काही असो देवा, तुम्ही माझ्यामुळे इथं आलात आणि म्हणून तुम्ही माझ्या नावानं राहा. म्हणून भीमा शंकर नावाने भगवान शंकर, त्या ठिकाणी भीमा नावाची नदी पण आहे, आपल्या पवित्र पावन भीमा शंकर या ठिकाणी हे ज्योतिर्लिंग तयार झालं. अनेक भीमा गेल्यानंतर ठेवली तर भगवान शंकर प्रसन्न झाले, शहर आणणार नाही अशीच अवस्था. कुठंच लक्ष गेलं नाही. आज किती एकाग्रता आहे, कोणाला आठवतं काही नाही, पूर्ण एकरूप झालेलं आहे. अशीच एकरूपता भगवान त्याच्या भक्तीत आहे. आपल्या घरामध्ये आपण टाइम दोन गोष्टी लक्षात घ्यायच्या, संध्याकाळच्या वेळेस द्यायच्या. दान करताना दोन गोष्टी द्यायच्या नाही, एक आपल्या घरातला झाडू द्यायचा सुकून सुद्धा. ज्यांनी घरातला झाडू दुसऱ्याला दिला ती लक्ष्मी त्याच्या समाने बोलतात. जुना झाला तरी चालत, पण कोणला द्यायचा आणि मीठ कोणला द्यायचं, काय द्यायचं द्यायचं, तर एक दोन रुपये दे भोग घे तिकडं जाय. विशेष म्हणजे झाडू इतका महत्वाचा, जेवढी लक्ष्मी महत्वाची. आपण दत्तन लक्ष्मी पूजनाला झाडू महत्वाचं मानतो, पण बारा महिने कोणला स्वतः शेत खाली घालायचं ते कोणला कुठं, पण त्यालाही एक विशिष्ट प्रकारे ठेवण्याचं, झाडू ठेवण्याचं. त्याला लाथ लागता कामा नये, कोणाची नजरसुद्धा पडू देता कामा नये. जेवढी आपण तिजोरीत लक्ष्मी सांभाळतो तेवढा झाडू सांभाळा. जुना झाला तर त्याचं आपल्या शेतीत टाकून द्या, पण तो द्यायचा नाही, नवा घ्या. तसं आरसा असतो, जर आपण आरशाला सुद्धा महत्व आहे. ज्याच्या घरात अतिशय जुना आरसा झाला असेल, त्याच्यावर धूळ साठली असेल, ते समजायचं तर आपल्या घरामध्ये काय अनिष्ट येतं, दुःख येतं, संपत्ती कमी पडते. म्हणून आरसा बदलायचा, स्वच्छ पाहिजे, तो नित्य पाहिजे. काही काहीचे काय विश्वसनपूर्वीचे राहत्या कपटाला धूळ साचलेली, त्याच्यावर काहीच पुसटपणा. आणि आरशामध्ये पाहताना कधी पण असं पाहिलं पाहिजे, खाली असं आरसा खाली असेल तर सगळं आपलं दिव रिवर्स येतं. म्हणून वर असं वर मुंड करून पाहायला पाहिजे. आरशाचं महत्त्व आहे ते सांगायचं होतं तुम्हाला, पण आता वेळ गेला आपल्याला ज्योतिर्लिंगाचं. उद्या मात्र खूप खूप आपण आनंद घेऊ.
गादीवर जायचंय, प्रवास आहे, मारुतीची प्रतिष्ठा आहे, कलश पूजन आहे, आणि उद्या वेळेवर म्हणजे 4 वाजता म्हणजे आपल्याला जास्त राहिलेलं आहे, तथा आपल्याला पूर्ण करायची असल्यामुळे वेळेवर येण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. आपण झालेली सेवा सद्गुरूंच्या पवित्र चरणी समर्पित करून, भोले बाबांच्या चरणी पवित्र चरणी समर्पित करून आपण एवढ्या गुण्या गोविंदाने इथे येतात. आज आपल्याला एवढा आनंद भेटतो, सर्व समितीचं कमिटीचं अध्यक्षांचं आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करू की त्यांनी म्हणेल तसं या ठिकाणी आपल्याला व्यवस्थापन करून दिली. आमचे निकम साहेब पण या ठिकाणी आले का? आला परिवार, जय जनार्दन. बाबाईच्या परिवारातले आहे, खूप सेवा केलेली आहे. जय जनार्दन, सगळ्यांना जय जनार्दन. नमः पार्वती वते हर हर महादेव. दुःख घर सावता I'm not afraid.